ಯಾವಾಗ ಒಪ್ಪಂದ ಕಟ್ಟಿಂಗ್ ಹೇಳಲು ಕಾಯ್ದೆ ಹೇಳಲು ನೀವನ್ನೆಲ್ಲ ದ್ವಾರಕಿನ ರಾಜನಿ ದ್ವಾರಕಿನ ರಾಜನೇನೆ మీ దేవాలయ ఇంద్రప్రస్థ ఇంద్రప్రస్థ దేవాలయ బలవంతమైన కలవడు అని దాని అటోడు కే లాడ్యా బహిణీన సంగతి కే దేవాలయ మజాకర్త అసి భరఘోష అసి కాయత్రీ గోవర్ణితో అంది పెంచు కారణ కారణ మజాకర్త అసి దేవాలయ మాట్లాడి గారి దేవాలయ దిన సైతం మజాకర్త ఛాన్ సరికి शास्त्रशुद्ध आणि एक नवग्रहाचे आणखी येऊन माझ्याकरता नवग्रहाचे आणखी येऊन भगवंतांनी कलाकाराला बोलवलं आणि सांगितलं नवग्रहाचे आणखी नवही ग्रह असे असे चंपून दिसायला पाहिजे नवग्रह चंपून दिसायला पाहिजे ठीक आहे आणखी करून कलाकाराने दिली आणि भगवंतांनी ती घेतली आणि इंद्रप्रस्थाला आले प्रभू इंद्रप्रस्थाला आले तिथं दोन बहिणी होत्या एक त्यांची सख्खी बहीण सुभद्रा आणि मानलेली बहीण ती द्रौपदी सख्खी एक सख्खी आणि एक मानलेली पण तुम्हाला सांगू का मानलेल्या हा सख्यापेक्षा मानलेली जास्त होती असा त्यांचा एकमेकांच्या एकमेकांचा आरोप कृष्ण ठरल्याप्रमाणे आले ठरल्याप्रमाणे आले आणि दिवाळीच्या अगोदर म्हणजे भाऊबिजेच्या अगोदर अमावास्याच तर पोचले सर्वजण आनंदी आनंद झाला भगवान कृष्ण इथं पोचले ठरल्याप्रमाणे आले आता दिवाळी जोरात होणार दुसऱ्या दिवशी पाडवा पाडवा आणि त्याच्यानंतर मग दिवाळीत असं बहिणीनं भावाला ओवाळायचं असतं दिवाळीला बहिणीनं भावाला ओवाळायचं असतं हा सण आणि कृष्ण तरी एक दोन दिवस अगोदर आले थांबले आनंदी आनंद झाला सर्वत्राला सुभद्रेला आनंद झाला द्रौपदीला आनंद झाला सर्व लोकांना आनंद झाला प्रभू त्या ठिकाणी आले सर्वत्राला आनंद झाला अर्जुनालाही आनंद झाला सुभद्रेनं विचारलं अंडे आमचे अंडेच माझ्या करता अंडी आहे मग दाखव की बघूया मी आजच्यावेळेला दाखवेन म्हणते आजच्या आवड दाखवणार नाही अगोदर नुसतं बाहेरला काय करत आहे आता मी काय घालणार नाही तुला मागणार नाही आता तू कोवाळणीतच घाल पण आता नुसतं बघूया तरी की केवळ बघूया तरी की केवळ बघूया तरी की म्हणजे केवळ बघण्यापुरतीच देतो हा बघण्यापुरतीची आणखी नवग्रहाचे दिले लगेच ते झडप घालून कोणी घेतले अर्जुनाही अगोदर मी बघणार मग त्या अर्जुनाच्या हातात गेली आणि अर्जुनाला ते पोटात घालते त्याच्या पोटाला काही ते जमेना त्याच्या जमली पण कुठं किरंगला जमते अर्जुनाच्या किरंगच्या पोटाला ते आणखी जमले छान आहे छान आहे आणखी छान आहे बरं मग तुला उद्या ओवाळणी घालणार आहे तोपर्यंत माझ्या हातात असत नाही कुठे तोपर्यंत माझ्या हातात असून दे तोपर्यंत हातात असून असून काय हरकत नाही ना मी काय खाणार नाही ते पहा चिंताच करायची नाही मग मी त्या आईच्या वेळेला काढून देईन ओवाळता ना त्या वेळेला तुला काय घालायची का तू कृष्ण घालेल तू त्या वेळेला हातात घाल त्या वेळेला मजा येईल आता नाही आता माझ्या हातात असून दे माझ्या किरायनीच पण हरव नाही मी हरवणार नाही मी हरवायला काय ते आमची अर्जुनाच्या किरणीतील आहे मग इकडल्या तिकडल्या गोष्टी झाल्या आणि मग कृष्ण काय म्हणाले बघ आज पाडवा आहे आज काहीतरी असं फिरत जाऊया कसंच फिरत फिरत जाऊया कुठे जाऊया कुठे जाऊ हे बघ तू नेहमी माझं सारथी करतोस केलंच आज मी करत आज सारथी नकोस आपण दोघं जाऊया कृष्णा मला तुझ्याशी काहीतरी खासगी बोलायचं आहे खासगी बोलणार आपण दोघं जाऊया सारथी नको सारथ्याची लोडवून नको आपण दोघं जाऊया
मग अरे घोडे सोडले, अरे तर तुम्हाला सांगते तो येऊन म्हणल्या कृष्णा बैस अथवा आज बैस रथात बैस आणि मी शांतीकडे बघते आणि रथ निघाला हाय आला अश्विनचे ग्राह आणि घोडे निघाले हळूहळू सीमा संपली इंद्रप्रस्थाची सीमा संपली खूप लांब जाईल नाही कुठेतरी काय शिकार विकार नाही करायची शिकार काय नाही करायची म्हणजे पण जाऊया खूप खूप लांब जाऊया रेवती पर्वत जसा तिकडं रेवती पर्वत आहे तिकडं येत असतो तसा येतं येतही राखून ठेवलेलं अरण्य आहे कृष्णा जाऊया गेले दोघे दोघेही आता रथात बसले आणि दोघेही एकटे रथ चालवत आहेत आणि कृष्णा रथात मागे बसले अर्जुन हा तू विचार सुद्धा काहीतरी खासगी बोलायचं म्हणून काय बोलायचं नाही म्हणते कृष्ण सहज विचारते कृष्ण विचार तू रागारे नाही नाही रागारे काय काय म्हणते तू सहज विचार नाही का सखेती मत्वा प्रसमय दुःखम हे कृष्ण हे यादव हे सखेती मुळीच रागणार मी तुला सखा म्हणतोय मित्र मी रागणार नाही बोल बोल काय बोलतो नाही म्हणजे कृष्ण असं बोलायचं की तू रागवणार नाहीस ना असं नाही म्हणून सांगितलं की तुला काय तुला खासगीचा प्रश्न आहे म्हणून मग विचार की काय म्हणजे नाही म्हणजे कृष्ण तुझं उपनयनाच्या अगोदर तू कुठे होतास उपनयनाच्या अगोदर उपनयनाच्या अगोदर मी सांदीपणींच्या आश्रमात नंतर उपनयन झाल्यानंतर सांदीपणींच्या आश्रमात गेलो पण त्याच्या अगोदर मी गोकुळातच होतो मी आलो मी मथुरेला आलो आणि लगेच कंसोबत झाला अरे म्हणजे त्यानंतर लगेच उपनयन समारंभ झाला मी लगेच पण गुरुकडेही गेलो ते जवळ हे विचारणे तू कुठे गेले गुरुकडे गेला ते काय विचारणार नाही पण गुरुकडे काय शिकत असते मात्र विचारणार नाही कृष्णा मित्र विचारतो हा असा एक प्रश्न आहे की तू अगोदर 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 उकळत हा कृष्णा असे लोक बोलतात ना म्हणजे लोक काहीतरी काहीतरी बोलतात कृष्णा खरं काय काय बोलतात नाही म्हणजे तिथं कोपी पुष्प होते आम्ही वगैरे वगैरे हे काय खरं काय कृष्ण आता काय खरं कोपी पुष्प होत्या तिथं म्हणजे तुला रासूला फार आठवतात अजून लोक रासुलास सुद्धा आठवतात आणि शिवशंकरसुद्धा तो रासुलास पाहायला आला म्हणजे हे खरं काय खरं आहे सगळं खरं आहे आपण आता कशाला काढायचं सगळ्यात नाही नकोच्या नकोच्या वेळेला नाही नकोच म्हणजे ते आणखीन एक विचार ठेवत ते कोणते आधार कोणते होते खरं खरं काय कृष्ण जाऊ दे त्या गोष्टी सोडून दे त्या गोष्टी नकोच्या वेळेला नकोच्या गोष्टी तुला कोणी सांगितल्या राधा म्हणून होतं खरं ना खरं पण आता ते हे पहा मी त्यानंतर उपनयनाचा समारंभ करून घेतला आणि उपनयनाचा संकल्प काय सांगू का कामचार कामदोषाचे जे नेते लढलं कामचार आहे कामजन्य दोष प्रयापर्यंत खाणार असं काहीतरी खाणार असेल वगैरे वगैरे आता यानंतर खाणार नाही म्हणून म्हणजे जसं भक्ष भक्षण केलं कामचाराने मला कांदा रस वगैरे खाणार तसंच पहा आणखीन काही दोष घडले असले तर त्या स्थळांच्या प्रयाणामध्ये मी उपनयनाच्या संकल्पातच सोडलं उपनयनाच्या संकल्पातच सोडलं पण मी सहज विचारलं खरं काय म्हणून विचारलं कोण राधा म्हणून कोणी होती म्हणे त्याला राधा आणि या राधेतो भगवान हरिश्वर यांना विहाय गोविंद प्रेतोय अमन या गृह हे खरं काय सोडून दे सोडून नाही सोडून देतो म्हणे मला काय करतो पण हे खरं ना कृष्णा आणि तो मला गीता सांगू जरा प्रवृत्ती केलीस पण तुझ्याकडनं असं कसं घडलं आता स्नेही दोघंच आहे त्या तिथे दुसरं कोण आहे तिथे तिसरं कोणी नाही दोघं म्हणजे दोघंच आहे तिसरं कोणी नाही तेव्हा भगवान सांगतात अर्जुना तुला गीता सांगताना याचं उत्तर सांगितलं आहे गीता सांगताना त्याचं उत्तर सांगितलं कामेशक्रोधेशः प्रलोभनसम्भवः
कविता स्मरणाचे म्हणजे लक्षात आहे, पण तू सुद्धा म्हणजे हा अनुभव सांगितलास का? आवडत विचारलो कृष्णा, तू सुद्धा हा अनुभव सांगितलास का? ते अनुभव असो काही असो, मी तुला सांगितलं ते खरं आहे, मी सांगितलं ते खरं आहे, पण कृष्णा असं असं आहे म्हणजे तुला माझ्या म्हणतो अजून प्रत्येक माणसाचं काहीतरी काहीतरी कुठेतरी काहीतरी घोडं पेंट घालत असतं. अर्जुनाने कृष्ण माझ्या बाबतीत बोलायचं नाही, अजिबात नाही, माझ्या बाबतीत दुसरं काय बोलायचं आहे बा, मला कोण समजलाच नाही. मी स्वर्गात असताना वडवास आता एक वर्ष बाजार काढून ठेवून अर्जुन स्वर्गात गेला होता. कशाकरता गेला होता? इंद्रार्जुन काही इंद्रार्जुन काही शस्त्रास्त्र घ्यावी म्हणून तो गेला होता. पिनाकिनी शंकरांचं त्याला सहाय्य होतं. तू तिथे जाऊन आता होणाऱ्या भारतीय युद्धामध्ये कुरुक्षेत्रावरती होणाऱ्या युद्धामध्ये तो विजयी भावासाठी काहीतरी अमोघ शस्त्रास्त्र शिकून ये म्हणून तो एक वर्ष तिकडे गेला. तिकडे गेला आणि कुठे गेला तो स्वर्गात एक वर्ष तिथं त्याचा अर्जुनाचा मुकाम तिथं होता. तो या चारही भावंडाने सोडून घेत गेला होता, तिथंच गेला होता, कुठं स्वर्गातच गेला होता. इंद्राने त्याचं स्वागत हे केलं आणि तिकडे तिकडे बघता बघता त्या ठिकाणी उर्वशी होती. हां, उर्वशी म्हणजे उर्वशी ही स्वर्गीय अक्षर आहे. उर्वशी ही स्त्रीय अक्षर म्हणजे उर्वशी स्त्री अक्षराचा इतिहास सुद्धा सांगतो. उर्वशी नरनारायण तपश्चर्याला बसले असताना, इंद्राने अक्षरा पाठवल्या, पुष्कळ पुष्कळ पाठवल्या, नेहमी लोक मार्ग सगळ्या सगळ्या पाठवल्या. आणि मग ते नरनारायण तपश्चर्याला बसले होते, ते निश्चल बसले होते, आणि सगळ्या स्वर्गीय स्त्रियांनी किती नृत्य केलं, काय केलं तरी ते हे नरनारायण बदले नाही, आणि मग शेवटी काय केलंय तुम्ही? कशाकरता नृत्य करता येत आहे? आम्ही तुमच्याकरता, आमच्याकरता कशाला? अहो आम्ही तुमच्या सेवेकरता आलो, आमची सेवा आम्हाला घडत नाही आहे. तुम्ही कुठून दवा आणखी आणखी कुणाची तरी सेवा केली तर तुम्हाला काहीतरी मिळणार, आमची सेवा करून तुम्हाला काय मिळणार? आम्ही रूपवती त्या स्वर्ग नाही का म्हणजे त्या स्वर्ग नाही का सांगू लागल्या. आम्ही रूपवती आहोत, तुमच्या सेवेला आलो, उठा बसा सामोरे जाऊन उठा बसा हे काहीच नाही. त्यांनी लगेच सांगितलं, कोणी सांगितलं हे पहा तुमचंही तुमची मात्र इथं चालायचं नाही, तुमच्यासारखे आम्ही पुष्कळ रूपांतर बघितले पुष्कळ. आमच्यासारखे माझ्यासारखे एक वेगवेगळी माझ्यासारखे माझ्यासारखे कुणा पाहिलं का असं म्हणतात. त्यांनी काय केलं अशी दोन्ही एक माती हातात घेतली, दोन्ही हाताने एक मांडी धरली हातात घेतली आणि अशी मांडी हलवली, आणि अशी असा हात केला बरोबर उर्वशी वेळ आली. गुरुपासून झालेली उर्वशी हा गुरु म्हणजे मांडी, गुरुपासून झालेली उर्वशी गुरु उभे केले. हिच्यासारखं कोण आहे का तुमच्यामध्ये सगळ्या बघूया? थक्क झाला सगळ्या अक्षर नाही, हिला घेऊन जाऊ नये, आमच्याजवळ नको. इंद्राने इंद्राला नजर करा, हा इंद्राला आमची सपडे प्रेमिणी घेऊन चला अशी ती उर्वशी. हा अर्जुन काय सांगतोय कृष्णाला? विक्रम वशी म्हणून
उत्तम नाटक है, बड़ा सुंदर नाटक है। ये उर्वशी तेना पुरे वेला वेट लावता अशी उर्वशी आणि ती नृत्यकडे झुकी नाही, अर्जुनाला सहज पाहिलं आणि अर्जुन तुझ्याकडे पाहतोय हे इंद्रनी पाहिलं आणि उर्वशीला बोलून काय सांगितलं हे पहा, आज तू अर्जुनाच्या आनंदाकरता अर्जुनाकडे तो आपला पाहुणा आहे, तो स्वर्गात आहे किंवा नेमके नेमके दिवस राहणार आहे तुझा आणि ते सेवा करून त्याला खुश करून घे। मध्यरात्र स्वच्छ चांदण, स्वच्छ चांदण मध्यरात्र आणि अर्जुन असा पवडलेला आहे, पवडलेला आहे सुखशय्येवरती आणि चांदण्यात स्वच्छ चांदण्यात पैसे मारू लागले, छुम 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 पैसे मारू लागले, पैजनं कुठले मारत आहेत म्हणून अर्जुन उठून बसला। उर्वशी समोर उभे, उर्वशी समोर उभे, उर्वशीने बोलू अर्जुनाने विचारलं इथे नाही केलं इथे नाही केलं का, नाही दरबारात तुम्ही माझ्याकडे सारखे पाहत होते आणि मलाही तुमची सेवा करण्याविषयी वाटले, दरबारात तुम्ही माझ्याकडे पाहत होते मलाही तुमची सेवा करण्याविषयी आणि मलाही तुमची सेवा करण्याविषयी वाटले म्हणून मी तुमच्या सेवेला आले। म्हणजे मी तुमच्याकडे माझ्याकडे तुम्ही पाहत होता सारखे, खऱ्या मी पाहत होतो पण उर्वशीला सांगितलं मी पाहत होतो ही गोष्ट खरी 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 आहे उर्वशी, पण मी का पाहत होतो, मी का पाहत होतो, पूर्वज आमचे पूर्वज आमचे पूर्वज तेव्हा हे पहा त्यांच्याच वेळा तू त्याने जे इतके जे तुझ्यावरती भाडले इतके जे तुझ्यावरती भाडले की परमावधीचे भाडले तेव्हा आमची आमच्या पूर्वजांना घुरळ घातली वंशी जयली म्हणून मी तुझ्याकडे पाहिलं म्हणून अर्जुनाने हात जोडले, अर्जुनाने हात जोडले माझी वंशजयली म्हणून मी तुझ्याकडे पाहत पाहत होते गोष्ट घडी आहे पण वंशजयली म्हणून पाहत माझ्या पा हे पहा ह्या स्वर्गामध्ये इथं काही नातं चालत नाही त्या स्वर्गामध्ये इथं पुढे बारा टक्के सर्व हे इथं ते इथे नाते इथं लावायचे नाही ते इथं गावायचे नाही म्हणून मी लावतोय। उर्वशीचा इतका वेळेस झाला, इतका वेळेस झाला आणि उर्वशीने त्याला शाप दिला, उर्वशीला पक्षात नाही सगळे नाही सगळे तुझं इंद्राने कळलं, इंद्रमध्ये पडलं आणि सांगितलं हे तिच्या उपयोगी पडलं, उपयोगी पडलं का केव्हा उपयोगी पडलं विराट नगरीमध्ये असताना त्या विराटाच्या विराटाच्या कन्येला नृत्य शिकवताना ते नपुसक म्हणजे ज्ञानंदी पैकी त्यांचं काम होतं आणि त्या वेळेला विराट नगरीने अर्जुनाची परीक्षा करून घेतली, प्रत्येकाची परीक्षा केली, प्रत्येकाची पाचवी पाचवी पांडवांची परीक्षा केली, अर्जुन काय म्हणाला ग्रहणगडा होणार नैव स्त्री नपुमान गणपतराव पाटील नैव स्त्री ह्यांना तो भगवान एकदम आला कोण हा अजून आला तेव्हा की राजाची याची सेवा तो परीक्षा पण घेत याला अंतपुरात ठेवायचा आम्ही तुम्ही काय करता आम्ही नृत्य संगीत हे त्यात निघताच होते त्याने ते तिचं नृत्यही शिकले संगीतही शिकले आणि शापही मिळवला तो शाप या ठिकाणी उपयोग पडला एक वर्षाकरता, एक वर्षाकरता तो शाप या ठिकाणी अर्जुनाला उपयोग पडला आणि अर्जुन कुशालकडे सांगतोय कृष्ण तुला काय समोर आहे मी तुझ्यासारखं समजलास काय तुझ्यामध्ये माझ्यामध्ये फरक आहे परवधू
बोलण्या बोलण्यामध्ये अहंकार होतो, प्रत्येक वाक्य वाक्यामध्ये अहंकार होतो. खेळताना एकंदरीत ठोळकलं, ज्याला गगाची भाषा बाधा भास झालेली. काही काही लोकांना गगाची बाधा झाली की बोलणं बदलतो, बोलणं बदलतं. पहिलं म्हणजे पूर्णपणे बोलणं बदलतं. गगाची बाधा झाली की ते काय विचारू नका. तेव्हा अर्जुनाला अर्जुना हे बघे, मी तुमचं पाणी आहे का बोलले, मला ताण लागले, मला फार ताण लागले. हे तुमचं पाणी मिळतं का बघे, पाणी आता तुला ताण लागले होय, लागले म्हणजे आता जाऊया की जाऊया घराकडे जाऊया. नाही नको पाणी घेऊन ये. हे बघ कुठेतरी पाण्याचे पक्षी ओढतात का, तिथे कुठेतरी सर्व आहे, घेऊन जरा जा जा बघूया. मग अर्जुनाने पाहिलं, आता कृष्णाला पाणी आणण्याकरता हा कशात जाणं म्हणजे तिथं कुठेतरी पण म्हणजे काय कुठल्या पानाचं मोठी पानं पाणी पण कशात असतात तुझं जवळकड. नाही तर रानकडे पानाचा जवळ करून घेऊन ये, चालेल मला दादा दादा लवकर जा, मला ताण पाडायला लवकर जा लवकर. अर्जुन हा गेला. आता इतक्या बडाया मागून गेला होता तिथे, इतक्या बडाया मागून गेला होता. आणि तिथं गेल्याबरोबर तिथे काय तिथे एक शिवमंदिर होतं, शिवमंदिर होतं. आणि त्याच्या काठी एक सर्वमंदिर एक तळ होतं. या तळातलं पाणी घेतलं तर काय हरकत नाही म्हणून त्याने त्या रानकेळीचा द्रोड घेतला. आणि रानकेळी रानकेळीचा केळीचं पान होतं द्रोण केला आणि असं तो पाण्यामध्ये भरून घेतला. आणि वरती यायच्या आत त्रिलोक सुंदरी समोरच होई होती. आता ते बोलणं तर बोलायचं, कृष्णाचं विषय सोडून दिले. आता विषय सोडेल कसं
पुजा हमने बाबी तुझे योगिता मोटी है तुझी तुझी योगिता मोटी है कोई नहीं हो गया तो तू विषय छोड़ दो असा बोलते Ah.
दान करिष्यसि चेन् मयि। यान्तं कृष्णकृष्णाय दान करिष्यसि चेन् मयि। मी मागितलं तर द्याल, देवा देत देणार, मागितलं तर देणार। देवा मागितलं ते देवाय, तू काय मागशील ते दे। या करता कृष्णकृष्णाय दान करिष्यसि चेन् मयि। तुम्ही मला प्रेम द्या, आहे तुझ्यावर प्रेम, माझ्यावर असणारं प्रेम मला नको आहे, माझ्यावर प्रेम असलेलं मला नको आहे। कृष्णा द्रौपदीवर तुमचं जे प्रेम आहे ते आपलं तुम्ही आम्हाला द्या। शिष घेऊन ये दाई न तुमचे झाले भैन, जुहार माय बाप जुहार, जुहार मला दात पाहिजे, तुमच्या दातात पाहिजे। या कृपा या कृपा कृष्ण कृष्णाया दान करिष्यसि चेन् मयि। या कृपा कृष्ण कृष्णाया दान करिष्यसि चेन्। द्रौपदी देखने के नाम कात्स जुड़ आई आई जाए असलेलं नको आहे, आम्हाला दात पाहिजे, दात पाहिजे। अभिनंदना विषयी